हॅलो एवरीवन, या सेशनमध्ये आपण डेटाबेस आणि पी एच पी एच टी एम एलची कनेक्टिव्हिटी कशी करायची हे बघितलं आहे. हे लाईव्ह सेशन घेतलेलं आहे. लाईव्ह सेशनमध्ये स्टुडंटशी वगैरे इंटरॅक्ट करून घेतलेलं सेशन आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी कट्स वगैरे काही केलेले नाही. जे ऑनलाईन सेशन लाईव्ह झालेलं आहे ॲज इट इज, ते सेशन मी इथे अपलोड करत आहे. थोडंसं स्लो वाटेल, पण प्रत्येक एक कन्सेप्ट व्यवस्थित समजवलेली आहे, त्यामुळे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं पार्ट स्किप करून मग पुढे पण बघू शकता. पण व्यवस्थित एकदम लास्टपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डेटाबेस पी एच पी माय एसक्यूएल डेटाबेस आणि पी एच पीची कनेक्टिव्हिटी कशी करायची, एच टी एम एलमधला व्हॅल्यू कशा फेच करायची हे लक्षात येईल. ओके, किंवा ड्रॉप टेबल ना, किंवा अल्टर टेबल या टाईपच्या जेव्हा क्वेरी फायर करता, क्रिएट ड्रॉप अल्टर त्या टाईपच्या क्वेरीला आपण म्हणतो डेटा डेफिनेशन लँग्वेज किंवा डी डी एल क्वेरीज. आणि डेटा मॅन्युप्युलेशन म्हणजे आपण इन्सर्टची क्वेरी फायर करतोय, अपडेटची क्वेरी फायर करतोय, किंवा डिलीटची क्वेरी फायर करतो ना, किंवा आपण सिलेक्टची क्वेरी फायर करतो, तेव्हा त्या क्वेरीजला आपण म्हणतो डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज किंवा डी एम एल क्वेरीज. इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात व्हॉट टाईप ऑफ क्वेरीज डेटाबेस एक्झिस्ट, टू टाइप्स ऑफ क्वेरीज, डी डी एल क्वेरीज अँड डी एम एल क्वेरीज. डी डी एल क्वेरीज आर लाईक क्रिएट ड्रॉप अँड अल्टर टेबल ऑर डेटाबेस, अँड डी एम एल क्वेरीज आर ऑफ टाईप इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट एक्सेट्रा. ठीक आहे, दोन टाईपचे क्वेरीज लक्षात आले. आता काही जणांना इथं डेटाबेसच काय असतं माहिती नाहीये, तर डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ टेबल्स अँड टेबल इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे जर सपोज मला स्टुडंटचे डिटेल्स स्टोअर करायचे असतील तर मी असा एक टेबल डिझाईन करेल ज्या टेबलमध्ये सुरुवातीला स्टुडंटचा रोल नंबर असेल, दुसरा सपोज स्टुडंटचा नेम असेल, आणि तिसरा स्टुडंटचा क्लास असेल. तर हा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये जर मला डेटा स्टोअर करायचा असेल तर तो आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ डेटाबेस प्रोग्रामिंग लँग्वेज. हा डेटाबेस लँग्वेज, आता ती डेटाबेस लँग्वेज माय एसक्यूएल असेल किंवा पोस्टग्रेस असेल ना, पोस्टग्रेस असेल किंवा ओरॅकल असेल, किंवा तुम्ही ऍक्सेस डेटाबेस यूज करत असाल, तर कुठलाही डेटाबेस, डेटाबेस वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज जरी असला तरी मेन पर्पज काय की आपल्याला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये, स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करायचा, स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करायचा. ठीक आहे, तर आता नॉर्मल आपण जेव्हा डेटाबेस क्रिएट करतो तो कन्सोल वरती क्रिएट करतो. आतापर्यंत जे तुम्ही डेटाबेसेस क्रिएट केलेले आहेत ते डेटाबेसेस आपण मायस्क्यूएलच्या प्रॉम्प्ट वरती क्रिएट केलेले आहेत. ओके, नाही मायस्क्यूएल प्रॉम्प्ट वरती क्रिएट केलेले आहेत. तर माझ्याकडं लिनक्समध्ये मायस्क्यूएल प्रॉम्प्ट आहे, मी तो यूज करून दाखवतो. विंडोज मध्ये मी कोणाच्या तरी रिमोट डेस्कटॉप घेऊन तुम्हाला करून दाखवेन, बघ तुम्ही कोणाकडे आहे का. आता माझ्याकडे इथे टर्मिनल आहे, मायस्क्यूएल यूज करायचंय तर मायस्क्यूएल हायफन यू रूट हायफन पी. मायस्क्यूएलचा पासवर्ड माझा एनआरसी आहे, मी एनआरसी पासवर्ड टाईप केला, इथे मला मायस्क्यूएलचा प्रॉम्प्ट दिसतो. मायस्क्यूएलचं व्हर्जन कुठलं आहे, 5.5.62 मायस्क्यूएल व्हर्जन मी इथे यूज करतो. तुम्हाला ते जर डाउनलोड करून तुमच्या विंडोज मशीन वरती इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही हे 5.5.62 हे व्हर्जन इन्स्टॉल करू शकता. आता आपल्याला या मायस्क्यूएल मध्ये डेटाबेस क्रिएट करायचा आहे. आतापर्यंत आता खूप जण फॅमिलियर नाही आहेत मायस्क्यूएलला, कारण तुमचे जे प्रोजेक्ट वगैरे तुम्ही केलेले आहेत ते प्रोजेक्ट तुमचे ऍक्सेस डेटाबेस यूज करून केलेले आहेत, आणि तुम्हाला एसक्यूएल झालेलं आहे ऑलरेडी, एसक्यूएल नॉट ओरॅकल झालेलं आहे, आरडीबीएमएसच्या वेळेस ओरॅकल एसक्यूएल असं झालेलं आहे. क्वेरीज काय जास्त बदलणार नाही, त्याच क्वेरीज असणार आहेत. आणि तुमच्या सिलेबसमध्ये जे तुम्हाला वेबटेकमध्ये डेटाबेस यूज करून दाखवला तो दाखवला मायस्क्यूएल. हा, मी तुम्हाला मायस्क्यूएलनी पण कनेक्टिव्हिटी करून दाखवतो, प्लस पोस्टग्रेस डेटाबेसनी पण कनेक्टिव्हिटी करून दाखवेल. ठीक आहे, मायस्क्यूएल प्लस पोस्टग्रेसनी पण आपण बघूया डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड. आधी आपण मायस्क्यूएल कम्प्लीट समजून घेऊयात, मग काय चेंजेस करून आपल्याला पोस्टग्रेस बरोबर कनेक्टिव्हिटी करता येते ते पण बघूया. तर आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय,
आपण ऍक्सेस मध्ये पण बनवताना अगोदर डेटाबेस बनवतो, ओके नाही? डेटाबेस, तर इथं आपण आधी क्रिएट करतोय, क्रिएट डेटाबेस, मी डेटाबेस क्रिएट करतो, सपोज AWT, ठीक आहे, डेटाबेस क्रिएट केलाय AWT नावाने, क्वेरी ओके, वन रो अफेक्टेड असाल. आता हा डेटाबेस आपल्याला यूज करायचा आहे, तर यूज AWT, ठीक आहे. आता डेटाबेस चेंज असाला आहे, म्हणजे डेटाबेस आता आपण AWT यूज करतो. आता या डेटाबेस मध्ये आपल्याला आपल्या क्वेरीज फायर करायच्या. कोणत्या क्वेरीज? आधी आपल्याला सपोज एक स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट करायचा, स्टुडंट नावाचा हा टेबल, स्टुडंट डिटेल्स नावाचा टेबल क्रिएट करायचा, ज्यामध्ये रोल नंबर, नेम आणि क्लास असे तीन कॉलम्स आपल्याला क्रिएट करायचे. त्यासाठी मी परत लिनक्स वरती आलो, इथे क्रिएट टेबलची क्वेरी, क्रिएट करता दिसेल सगळं, क्रिएट टेबल, टेबल मध्ये मी डिटेल मध्ये टाकतो, टेबल नेम मध्ये टाकतो स्टुडंट डिटेल्स, क्रिएट टेबल स्टुडंट डिटेल्स, स्टुडंट डिटेल्स मध्ये रोल नंबर पाहिजे मला, आणि रोल नंबर ही माझी इंटीजर फील्ड असणार आहे, आणि हा रोल नंबर मला प्रायमरी की म्हणून सेट करायचा, प्रायमरी की, आणि प्रायमरी की युनिक आपल्याला ठेवावी लागते माहित आहे तुम्हाला, प्रायमरी की. त्यानंतर स्टुडंटचं नेम, तर येस नेम, व्हेरिएबल कॅरेक्टर म्हणून मी रीड करणार आहे 40 कॅरेक्टर्स, आणि स्टुडंटचा क्लास, तर येस क्लास आपण मी व्हेरिएबल फील्ड म्हणून घेतोय 15 कॅरेक्टर लावून. तीन फील्ड आपण इथे ऍड केले, आणि एरर रिस्पॉन्स व्हर्जन 15, येस क्लास, सॉरी वारकार 15, ठीक आहे. आपली क्वेरी फायर झाली. आता आपण तीनच इथे क्वेरी फायर केल्यात. पहिले एक तर आपण डेटाबेस ओपन केलाय, कनेक्ट केलाय, त्यानंतर क्रिएट केला नवीन डेटाबेस, क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम, त्यानंतर तो डेटाबेस इथे यूज केलाय, त्यानंतर क्रिएट टेबलची काही क्वेरी फायर केली, क्रिएट टेबल, टेबल नेम आणि ऍट्रिब्यूट्स, माझा एक रोल नंबर इंटीजर ऍट्रिब्यूट आहे, एस नेम कॅरेक्टर ऍट्रिब्यूट आहे, आणि एस क्लास तिसरा कॅरेक्टर ऍट्रिब्यूट, ठीक आहे. आता याचं जर तुम्हाला स्ट्रक्चर बघायचं असेल, तर डिस्क्राइब करून तुम्ही स्टुडंट डिटेल्स स्ट्रक्चर बघू शकता. स्टुडंट डिटेल्स स्टुडंट डिटेल्स हे स्ट्रक्चर, नंबर, एस नेम आणि एस क्लास, हे स्ट्रक्चर आपण आता इथे क्रिएट केलं. हे सेम स्ट्रक्चर तुम्ही ऍक्सेस मध्ये पण क्रिएट करत होता. आता याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन करायचे, इन्सर्टची क्वेरी फायर करायची आहे. आता मी इथे सिंपल इन्सर्टची क्वेरी तुम्हाला इथे फायर करून दाखवतो, आणि सगळे ऑपरेशन आहेत ना आपण पीएचपी मध्ये पण करू शकतो. ते पण कसे करणार ते पण थोड्या वेळात बघूयात. इन्सर्ट इनटू स्टुडंट डिटेल्स, व्हॅल्यूज, कोणती व्हॅल्यू? पहिली रोल नंबर, दुसरी नेम पाठवायचं मला रमेश, आणि तिसरी क्लास आहे, तर क्लास मध्ये TYBCA असा क्लास ऍड कर, ठीक आहे. इन्सर्टची क्वेरी फायर झाली. त्यानंतर मला सपोज जेवढ्या तुम्हाला व्हॅल्यूज पास करायच्या आहेत, फायर करायच्या आहेत, ऍड करायचे, तुम्ही तिथे क्वेरी फायर करून व्हॅल्यूज ऍड करू शकता, ठीक आहे. आता हे आपण बॅकएंडचं काम केलंय. तुम्ही फुल स्टॅक वेब डेव्हलपरची कन्सेप्ट ऐकली असेल, किंवा फुल स्टॅक वेब डेव्हलपर अशा आता पोस्ट निघतात, किंवा फुल स्टॅक वेब डेव्हलपरचे तुम्ही कोर्सेस वगैरे ऐकलेले असतील. फुल स्टॅक म्हणजे काय रे? फुल स्टॅक वेब डेव्हलपर म्हणजेच काय? तर फुल स्टॅक वेब डेव्हलपर म्हणजे असं खूप काही भारी नाही, जो फ्रंट एंड पण डिझाईन करतो आणि बॅक एंड पण हँडल करतो, त्याला आपण म्हणतो फुल डेव्हलपर. जो फ्रंट एंड पण, एकच मिनिट हा, तरी मला सेशन बद्दल विचार.
हाँ, तर फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे कोणता डेव्हलपर जो फ्रंट एंड आणि बॅकएंड दोन्ही हँडल करतो. आता बॅकएंड म्हणजे काय, डेटाबेसचा पार्ट म्हणजे बॅकएंड, आणि फ्रंट एंड म्हणजे काय, समोर तुम्ही स्क्रीन बनवताय त्या स्क्रीन मध्ये एचटीएमएल सीएसएस बूटस्ट्रॅप युज करून काहीतरी भारी जीयूआय क्रिएट केला त्याला म्हणतो आपण फ्रंट एंड. बाकी कंपनीला काहीच लागत नाही, तुम्हाला हे एवढं जरी आलं ना तरी अजून ज्यांना त्यांना जे काही अपेक्षित आहे ते तुमच्याकडनं करून घेतात. तुम्हाला बेसिक एचटीएमएल मधनं व्हॅल्यू फेच करून पीएचपी थ्रू किंवा जेएसपी थ्रू जावाच्या बॅकएंड मध्ये डेटाबेस मध्ये स्टोअर जरी करता आले व्हॅल्यूज आणि रिट्राईव्ह करून दाखवता जरी आल्या ना तरी झालं, तुम्ही फुल स्टॅक वेब डेव्हलपर झाला. त्यासाठी तुम्हाला खूप भारी भारी कोर्सेस करायची पण काही गरज नाही, येतं लक्षात. तर आता सिम्पल आपण तुम्हाला थोडक्यात मी हे 4-5 दिवसामध्ये आपण जे बघणार आहोत ना पीएचपी चा डेटाबेस आणि अजॅक्स याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात मी फुल स्टॅकची कम्प्लीट आयडिया देईन. आता आपण हे बॅकएंडला डेटाबेस डिझाईन केलाय, तुम्हाला डेटाबेस येतच, ठीक आहे ना. तर आता फ्रंट एंड डिझाईन करणार होत आपण. आपण हे बॅकएंड डिझाईन केलंय, बॅकएंडला आपला डेटा कसा स्टोअर करायचा ते बघितलंय. त्याच्यामध्ये जर आपला डेटा शो करायचा असेल तर सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स नावाने हा टेबल जो क्रिएट केला एंटर. इथे एक एंट्री आपण केलेली आहे, वन रमेश आणि टीवायबीसी एंट्री एक झाली. आता आपण एक दुसरा एक मी टर्मिनल ओपन करतो. तुम्ही /var तुम्ही हे तुमच्या रॅम सर्व्हर मध्ये वेब डिरेक्टरी मध्येच करणार आहात. जनरल आतापर्यंत जे आपण प्रोजेक्ट प्रोग्राम्स केलेत रॅम सर्व्हर एक्झिक्युट करून www मध्ये तिथेच करायच्यात. var www माझ्याकडे आत्ता पीएचपी नावाचा एक फोल्डर आहे, एचटीएमएल नावाचं काय, त्याच्यामध्ये मी एक फोल्डर क्रिएट करणार आहे mkdir डेटाबेस. डेटाबेस माझ्याकडे ऑलरेडी आहे db21, डेटाबेस 21 मी करतो क्रिएट, db21. आणि याच्यामध्ये आता आपण प्रोग्राम्स करणार आहोत. मी पहिल्यांदा एक फाईल मला अशी बनवायची जी माझी डेटाबेसला कनेक्शन एस्टॅब्लिश करून देईल, कनेक्ट डॉट पीएचपी नावाची फाईल, कनेक्ट डॉट पीएचपी. आता हे बघा, आपण दोन टेक्नॉलॉजीज यूज करतोय, एक MySQL टेक्नॉलॉजी आहे आणि दुसरी पीएचपी टेक्नॉलॉजी. MySQL आणि पीएचपीचा तसा काही संबंध नाही. आपण जेव्हा फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतो ना, फुल स्टॅक वेब डेव्हलपर असं काहीतरी टर्म तुम्ही ऐकत असाल, फुल स्टॅक वेब डेव्हलपर, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही एचटीएमएल मध्ये एक फॉर्म बनवता, एचटीएमएल प्लस सीएसएस प्लस जेक्वेरी, है ना, हे क्रिएट करण्यासाठी तुम्ही ऍडोब एक्सडी किंवा ऍडोब इलस्ट्रेटर वगैरे सगळं युज करत असाल. आणि याच्यामध्ये तुम्ही एक फॉर्म बनवलाय, कम्प्लीट एक तुम्ही फॉर्म क्रिएट केलेला असेल. फॉर्म मध्ये तुम्ही असे कंट्रोल्स क्रिएट केलेत, इकडे काहीतरी लेबल्स आहेत, आणि इथे तुम्ही एक बटन क्रिएट केलंय सबमिटचं किंवा रजिस्टरचं असं काहीतरी केलंय, तुम्ही सबमिटचं बटन क्रिएट करतो. हा प्युअर एचटीएमएल सीएसएस जेक्वेरी मध्ये क्रिएट केलेला फॉर्म आहे. आता हा जो डिझाईन केलेला फॉर्म आहे, या फॉर्म मधला डेटा आपण जो बॅकएंडला डेटाबेस यूज करतोय, आपण जो बॅकएंडला डेटाबेस क्रिएट केलाय, कोणता डेटाबेस क्रिएट केलाय, AWT नावाचा हा डेटाबेस आपण क्रिएट केलाय. या डेटाबेस मध्ये जो आपण आता टेबल क्रिएट केलाय ना, टेबल जो क्रिएट केलाय, त्या टेबल मध्ये आपल्याला व्हॅल्यूज आहे इन्सर्ट करायचे. कोणता डेटाबेस टेबल आहे आपला, हा स्टुडंट डिटेल्स नावाचा आता जो टेबल आपण क्रिएट केला. तर एचटीएमएल मधनं डायरेक्ट व्हॅल्यू टेबलमध्ये एंटर होणार आहे का, नाही. एचटीएमएल मध्ये फक्त डेटा तुम्हाला रिप्रेझेंट करताना, एचटीएमएल मधून डायरेक्ट डेटाबेसची कनेक्टिव्हिटी करून डेटाबेस मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करता येतील का, तर नाही. एचटीएमएल ते त्यासाठी बनवलेलंच नाहीये. एचटीएमएल मध्ये फक्त आपल्याला डिझाईनिंग करता येते. आता एचटीएमएल मधला डेटा जर आपल्याला डेटाबेस मध्ये इन्सर्ट करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इंटरमिजिएट सर्व्हर लागतात किंवा इंटरमिजिएट आपल्याला स्क्रिप्टिंग लँग्वेज लागते. हा, ती स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण पीएचपी युज करणार होता. आता तुम्ही आता पीएचपी मध्ये होतं का, होतं नाही, पीएचपी आहे, जेएसपी आहे, एएसपी आहे ना, वेगवेगळ्या स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहेत. तर या पीएचपी मध्ये आपण प्रोग्राम लिहिणार होत होता.
म्हणजे आपला डेटा एचटीएमएल मधला जो काही डेटा असेल तो एचटीएमएल मधला डेटा आपला आधी पीएचपी मध्ये येईल. आणि पीएचपी कशामध्ये एक्झिस्ट असतं माहिती ना, पीएचपी चे प्रोग्राम्स मला रन करायचे असतील तर आपल्याकडे वेब सर्व्हर असायला पाहिजे. वेब सर्व्हर, जो वेब सर्व्हर आता मी अपाचे 2 यूज करतो, तुम्ही वॅम सर्व्हर मध्ये पण अपाचे 2 यूज करताय, अपाचे यूज करता, तर तुमच्याकडे जर वॅम नसेल तर पीएचपी ची प्रोग्राम रन होत नाहीत. वॅम किंवा झॅम किंवा अपाचे सर्व्हर नसेल तर तुमचे पीएचपी चे प्रोग्राम रन होत नाही, कारण तो वेब सर्व्हर साईडला रन होतो प्रोग्राम. पीएचपीचा प्रोग्राम वेब सर्व्हर साईडला रन होतो. म्हणजे आपण जी एचटीएमएल थ्रू रीड केलेला डेटा आहे तो डेटा आपण वेब सर्व्हर थ्रू पीएचपीच्या फाईलला पास करतो, आणि पीएचपीच्या फाईलमध्ये या डेटाबेस बरोबर कनेक्टिव्हिटी झालेली असते. म्हणजे इथला हा डेटाबेस आणि पीएचपी हे एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. पीएचपी आणि डेटाबेस, जो तुम्ही डेटाबेस म्हणा आता MySQL टेक्नॉलॉजी युज केलेली असेल किंवा पोस्टग्रेस युज केलेली असेल, कोणती पण टेक्नॉलॉजी डेटाबेस टेक्नॉलॉजी युज केली असेल, त्या दोघांचं पीएचपीचं आणि डेटाबेस टेक्नॉलॉजी कनेक्टिव्हिटी झालेली असेल, अलग लक्षात. आणि ते ती कनेक्टिव्हिटी यूज करून आपल्याला सगळे ऑपरेशन्स इन्सर्ट अपडेट डिलीट म्हणजेच DDL DML टाईपच्या क्वेरीज याच्यावरती अप्लाय करता येतात किंवा फायर करता येतात. ठीक आहे, तर थोडक्यात हे जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही झाला फुल स्टॅक वेब डेव्हलपर झाला. मग आता तर डिझायनिंग साठी तुम्ही ऍडोब इलस्ट्रेटर शिकत बसा किंवा डिझायनिंग साठी तुम्ही फोटोशॉप शिकत बसा, ते तुम्हाला आयुष्यभर तुम्ही शिकलात तरी ते कमीच आहे. पण बेसिक कंपनीमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला तुम्ही जाता ना ऍज अ फुल स्टॅक वेब डेव्हलपर म्हणून, तेव्हा इंटरव्ह्युअरच्या डोक्यामध्ये काय असतं की ऍटलिस्ट स्टुडंटला किंवा त्यासमोर जो इंटरव्ह्यू देण्यासाठी बसलेला मुलगा आहे मुलगी आहे त्याला अपेक्षित एवढंच असतं की एचटीएमएल मधला डेटा वाया वेब सर्व्हर किंवा वाया स्क्रिप्टिंग लँग्वेज डेटाबेस मध्ये स्टोअर करता यायला पाहिजे, आणि डेटाबेस मधला डेटा रिट्राईव्ह करून फ्रंट एंडला एचटीएमएल मध्ये दाखवता आला पाहिजे. बस एवढं जरी करता आलं ना तुम्हाला तरी तुम्ही फुल स्टॅक वेब डेव्हलपर बनलात म्हणून समजा. म्हणजे तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे सर्च करून बघा, किंवा तुम्ही फुल स्टॅक वेब डेव्हलपरचे कोर्सेस सर्च करून बघा. तुम्हाला त्या कोर्सची किंमत 70-80 हजार दिसेल, पण त्यामध्ये हेच असतं, वेगळं काहीच नसतं. तुम्हाला डिझायनिंग साठी ते HTML CSS jQuery त्यानंतर बुटस्ट्रॅप त्यानंतर ऍडोब इलस्ट्रेटर फोटोशॉप खूप सारे सगळं हे शिकवतील, ते कोरल ड्रॉ शिकवतील त्यातच. पण ते बाकी डिझायनिंगचा पार्ट आहे थोडक्यात, तो DTPचा पार्ट झाला थोडक्यात माझ्या मते तर. मेन कोडिंगचा पार्ट हा आहे, हा आला की तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी ऍटोमॅटिक येतील समजतील. तर हे समजून घ्या पहिले. आता आपण काय करतोय, एक सिम्पल HTMLचं पेज करणार आहोत क्रिएट, आणि त्या पेज वरून पीएचपी थ्रू डेटाबेस मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायचं काम करणार. आता बघा, लक्षपूर्वक बघा, काही समजलं नाही तर मला माईक ऑन करून विचारा. मी लिनक्स वरती आता मला ही गो टू मीटिंगची विंडो दिसत नाही. आता इथे बॅकएंड झालाय आपला, आपण इथे आता मेन मी कोणती फाईल क्रिएट करतोय, मी फाईल क्रिएट करतो कनेक्ट डॉट पीएचपी, म्हणजे मला पीएचपीचा आणि डेटाबेसची कनेक्टिव्हिटी करायची. ओके, नाही दोन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, पीएचपी आणि डेटाबेस दोन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, यांची कनेक्टिव्हिटी करायला पाहिजे. ओके, नाही आता कनेक्टिव्हिटी करायची आहे की जर मला कनेक्टिव्हिटी करायची, कुणाची कनेक्टिव्हिटी करायची आहे, पीएचपी टेक्नॉलॉजीची MySQL बरोबर कनेक्टिव्हिटी करायची, MySQL बरोबर कनेक्टिव्हिटी करायची. तर MySQL कनेक्ट करायचं असेल तर MySQL ला काहीतरी युजर नेम असेल ओपन करण्यासाठी, ओके, नाही युजर नेम असेल, ह्याचा काहीतरी पासवर्ड असेल, बरोबर, किंवा ह्याचं काहीतरी होस्ट नेम पण असेल, होस्ट असेल. तर जे काही डिटेल्स आहेत हे सगळे डिटेल्स पीएचपीनी MySQLचे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केले पाहिजे, तरच कनेक्शन होईल. ओके, नाही म्हणजे तुम्हाला घरी म्हणजे नवीन लाईटचं कनेक्शन घ्यायचं इलेक्ट्रिसिटी MSEB च, तर तुम्हाला जे ते डिमांड करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड कराव्या लागतात की नाही. तसं आहे, इथे जर मला MySQL ची कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करायची तर MySQL जे काही डिमांड करेल ते मला सगळं द्यावं लागणार आहे. तर बेसिक आधी पीएचपी सिंटॅक्स ओपनिंग पीएचपी टॅग लिहिले मी. MySQL बरोबर कनेक्टिव्हिटी करण्यासाठी, कुठल्या डेटाबेस बरोबर कनेक्टिव्हिटी करण्यासाठी दोन वेज आहेत.
एकतर स्पेसिफिक डेटाबेस ओरिएंटेड कनेक्टिविटी आहे आणि दुसरी पीएरडीबी कनेक्टिविटी आहे. पीएरडीबी कनेक्टिविटी काय असते आपण हे नंतर बघूयात. डेटाबेस स्पेसिफिक एक्सटेन्शन यूज करून आता आपण कनेक्टिव्हिटी करतोय. आता डेटाबेस स्पेसिफिक एक्सटेन्शन काय आहे, तर माय एसक्यूएल बरोबर कनेक्टिव्हिटी करतोय, तर माय एसक्यूएलचे फंक्शन आपण युज करणार, माय एसक्यूएल अंडरस्कोर कनेक्ट हे फंक्शन युज करणार. आता हे जे मी माय एसक्यूएल युज करतोय, माय एसक्यूएलचं व्हर्जन मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं, माझे माय एसक्यूएलचं व्हर्जन 5.5.62 हे व्हर्जन आहे आणि माझं पीएचपीचं व्हर्जन 5.2 असेल इथे जे मी युज करतोय. आता तुमचं व्हर्जन जर पीएचपीचं 7.3 असेल किंवा दुसऱ्या ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल, तर तिथं मे बी माय एसक्यूएल कनेक्ट डायरेक्ट वर्क नाही होणार, माय एसक्यूएल आय म्हणून एक डिप्रिकेटेड फंक्शन आहे ते वर्क होतं. हे डिप्रिकेटेड व्हर्जन आहे माय एसक्यूएलचा. आता तुमच्या सिलेबसला हे आहे म्हणून मी हे सांगतो, नंतर जर ती एरर कुठे आली आपल्याला मी माय एसक्यूएल जर इन्स्टॉल केलं विंडोज वरती करून दाखवेन तुम्हाला मी नक्कीच, त्याच्यावरती माय एसक्यूएल आयचं पण फंक्शन तुम्हाला मी एक्झिक्यूट करून दाखवतो. आता आपण माय एसक्यूएल डेटाबेस बरोबर कनेक्टिव्हिटी करतोय, तर इथं माय एसक्यूएलचेच फंक्शन आपण युज करणार, माय एसक्यूएल अंडरस्कोर कनेक्ट. माय एसक्यूएल बरोबर कनेक्टिव्हिटी करताना काय प्रोव्हाइड करावं लागेल मला, युजर नेम, ठीक आहे ना, युजर नेम, पासवर्ड, त्यानंतर होस्ट. तर होस्ट कोणता माझा, तर लोकल होस्ट आहे माझा. लोकल होस्ट म्हणजे सर्व्हर कोणता आहे, लोकल होस्ट आहे. युजर कोणता आहे, तर युजर आहे माझा रूट युजर आहे. पासवर्ड काय, माझ्या सिस्टीम साठी एनआरसी मी पासवर्ड टाकलाय. तुमच्या सिस्टीम मध्ये तुम्ही इन्स्टॉल करताना माय एसक्यूएल जर पासवर्ड टाकला असेल तर लिहायचा, नसेल टाकला तर डिफॉल्ट एमटी असेल तर एमटी स्ट्रिंग टाकायची. आता माझ्या केसमध्ये एनआरसी हा पासवर्ड मी टाकलाय, ठीक आहे. आता जर सगळे दिलेले पॅरामीटर्स म्हणजे सर्व्हर नेम, युजर नेम, पासवर्ड हे जर सगळं करेक्ट असेल, तर माय एसक्यूएल अंडरस्कोर कनेक्ट फंक्शन जे आहे ना ते आपल्याला एक कनेक्शन स्ट्रिंग रिटर्न, म्हणजे सॉरी आपल्याला एक रिसोर्स रिटर्न करतो. पीएचपी मध्ये रिसोर्स नावाचा एक डेटा टाईप आहे, पीएचपी मध्ये रिसोर्स नावाचा डेटा टाईप आहे, बरोबर आहे. टोटल 8 डेटा टाईप्स आहेत पीएचपी मध्ये, त्यातले दोन स्पेशल आहेत, एक नल आणि दुसरा, एक नल डेटा टाईप आहे आणि दुसरा रिसोर्स डेटा टाईप आहे. बघा रिसोर्स डेटा टाईप, तर रिसोर्स म्हणजे काय, आपण जे काही एक्सटर्नल कनेक्टिव्हिटी करतो, म्हणजे तुम्ही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर युज करताय किंवा हार्डवेअर युज करताय, तुमच्याकडे प्रिंटर कनेक्ट करायचं आहे, पीडीएफ प्रिंट द्यायचे किंवा पीडीएफ मला युज करायचं आहे, है ना, तर हे सगळे रिसोर्स म्हणून आपण युज करणार, हे सगळं आपण रिसोर्स म्हणून युज करणार. पीएचपी साठी माय एसक्यूएल हा काय रिसोर्स आहे. तर जेव्हा मी इथे इको करून डॉलर कॉन प्रिंट करेन तेव्हा मला इथे रिसोर्स आयडी प्रिंट होतो का हे बघायचं. जर रिसोर्स आयडी प्रिंट झाला तर याचं मिनिंग आहे डेटाबेस बरोबर कनेक्टिव्हिटी झाली. येस, रिसोर्स आयडी प्रिंट झाला याचाच अर्थ माय एसक्यूएल आणि पोस्टग्रेस, सॉरी माय एसक्यूएल आणि पीएचपी ची कनेक्टिव्हिटी झाली. येते लक्षात, कनेक्टिव्हिटीचा एवढाच कोड आहे बस. आता पुढे कुठल्या डेटा माय एसक्यूएल बरोबर, जनरल माय एसक्यूएल बरोबर आता कनेक्ट झालं, पण माय एसक्यूएल मध्ये एकच डेटाबेस आहे का, मल्टिपल डेटाबेसेस असतील माय एसक्यूएल मध्ये, है की नाही, मल्टिपल डेटाबेसेस असतील. आता मी इथे सपोज मी इथे एक्झिट करून माय एसक्यूएल, ठीक आहे, आता माझ्याकडे हायफन रूट हायफन पी आहे, इथे मी शो डेटाबेसेस म्हणतो, शो डेटाबेसेस. ओके, माझ्याकडे एवढे डेटाबेसेस आहेत, AWTF, TYBCA, माय एसक्यूएल परफॉर्मन्स स्कीम आहे, बाय डिफॉल्ट आहे, पायथॉन डीबी, राठोड, रेस्टॉरंट आणि ट्रायल, हे सगळे डेटाबेसेस आहेत. यातला कुठला डेटाबेस मला युज करायचा आहे, मला युज करायचा AWT हा डेटाबेस, ओके नाही, मग तो डेटाबेस मला सिलेक्ट करावा लागणार आहे. इथे प्रॉम्प्ट वरती सिलेक्ट करताना आपण काय केलं, डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर आपण युज त्या डेटाबेसचं नाव दिलं, युज AWT म्हणालो. पण इथे करत असताना माय एसक्यूएलचं फंक्शन आहे, माय एसक्यूएल अंडरस्कोर सिलेक्ट अंडरस्कोर डीबी हे फंक्शन आहे. कोणता डेटाबेस, AWT हा डेटाबेस. याने काय केलं आपण, तो आता डेटाबेस सिलेक्ट केला, आला का लक्षात, आपण तो आता डेटाबेस सिलेक्ट केला, तरी आपल्याला रिसोर्स आयडी मिळतोय, बरोबर. म्हणजे डेटाबेस बरोबर कनेक्टिव्हिटी झाली आहे, ती होतीये. आता ही फाईल आपण आपल्या प्रत्येक फाईल मध्ये डायरेक्टली इन्क्लूड करूयात आणि युज करूयात, बघ नाही, म्हणजे तुम्हाला इन्सर्टचं ऑपरेशन करायचं आहे, डिलीटचं ऑपरेशन करायचं आहे, किंवा दुसरे कोणते मल्टिपल तुम्ही
फॉर्म क्रिएट करणार, तर प्रत्येक फाइल मध्ये हा कोड लिहित बसायचा नाही, आपण प्रत्येक फाइल मध्ये सिंपल ही फाइल इन्क्लूड करायची. आपल्याकडे इथे इन्क्लूड डिरेक्टिव आहे, इथे मी इको करत बसत नाही आता का, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला रिसोर्स आयडी हा प्रिंट करायचा नाहीये, रिसोर्स आयडी प्रिंट करायचा नाहीये. आता रिसोर्स आयडी तर प्रिंट होणार नाही. आता मला एक एचटीएमएल ची फाइल क्रिएट करायची. एक मी काम करतो, स्टुडंट डिटेल्सची एक मला फाईल क्रिएट करायची, स्टुडंट डिटेल्स एचटीएमएल ची फाईल. त्याच्यामध्ये मी स्टुडंटचं नेम, रोल नंबर आणि क्लास रीड करणार. हा तर रीड करतो एसटीयूडी अंडरस्कोर स्टूड डॉट एचटीएमएल नावाने फाईल क्रिएट करतो. स्टूड डॉट एचटीएमएल नावाने मी फाईल क्रिएट करतो. ठीक है, HTML head title मैं इथे student details मी title टाकतो slash title close. तुम्ही यासाठी वेगळा वेगवेगळे तुम्ही IDE जरी यूज करत ना तरी चालते, sublime text editor यूज करा, atom यूज करा, visual studio चा editor यूज करा, काही यूज केला तरी चालते, पण तुम्हाला practical ला notepad यूज करायचं TYBC च्या मुलांना. त्यामुळे जर तुम्ही नोटपॅड यूज करूनच प्रॅक्टिस केली आहेत तर तुमच्यासाठी ते चांगलं राहील. स्टुडंट डिटेल्स हेड, तुम्हाला स्क्रिप्ट वगैरे ऍड करायची असेल किंवा CSS वगैरे काय ऍड करायचं असेल, बुटस्ट्रॅपची लिंक वगैरे द्यायची असेल तर तुम्ही इथं लिंक वगैरे देऊ शकता हेड टॅग मध्ये. आता मी इथे तुम्हाला लगेच सांगत बसत नाही, आपण एक सिम्पल एक छोटासा अप्लिकेशन क्रिएट करणार आहोत, एक दोन दिवस जाऊ दे, आपण सिम्पल एक अप्लिकेशन पण क्रिएट करूयात. इथे मी बॉडी सेक्शन मध्ये एक फॉर्म क्रिएट करतोय. फॉर्म एक्शन इज इक्वल टू, आपल्याला डेटा कुणाला पास करायचा आहे, मला डेटा पास करायचा आहे स्टूड डॉट PHP या फाईलला. आणि पास करण्यासाठी मेथड कोणती युज करायची, गेट मेथड युज करायची. गेट आणि पोस्ट या दोन मेथड आहेत, ते माहिती आहे आपल्याला. काय काय डिटेल रीड करायचे आहेत, तर रोल नंबर घ्यायचा आहे, रोल नंबर इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू टीएक्सटी आर एल बी आर आणि हे सगळं आपण नंतर वॅम सर्व्हर वरती पण रन करून बघणार होता. तुम्हाला प्रॅक्टिकलला वॅम सर्व्हरच लागणार, विंडोज वरती रन करायचं, ते पण मी दाखवणार. रोल नंबर नंतर मला स्टुडंटचं नेम रीड करायचंय, स्टुडंट नेम एंटर करेल, त्याला आपण टीएक्सटी आर एल च्या ऐवजी टीएक्सटी एनएम असं नेम देऊयात. आणि तिसरा टेक्स्ट बॉक्स जो आपण क्रिएट करतो तो टीएक्सटी क्लास असणार आहे, तर क्लास इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट, रोल नंबर नेम आणि क्लास. क्लास साठी तुम्ही हे पण घेऊ शकता ड्रॉप डाऊन लिस्ट, पण ठीक आहे, आता मी टेक्स्ट बॉक्स घेतलाय. आणि सबमिटचं बटन, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इज इक्वल टू सबमिट, सबमिट डिटेल्स असं म्हणते, स्लॅश फॉर्म क्लोज आणि स्लॅश एचटीएमएल क्लोज, बॉडी क्लोज आणि एचटीएमएल. रिजिड स्ट्रक्चर आहे, तुम्ही नाही क्लोज केलं तरी चालणारच आहे. ठीक आहे, एक प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला लिहायचंय. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसणार आहे, असेल तर विचारा. एचटीएमएल तुम्हाला बेसिक एचटीएमएल सगळ्यांना येतं, जर माझं अझम्पशन जर रॉंग असेल तर मला तुम्ही चॅट विंडो मध्ये मेसेज करा, ते पण सांगतो काय. आता इथे जी डिटेल आपण रीड करतोय, काय रीड करतोय, रोल नंबर नेम आणि क्लास, हे तिन्ही डिटेल आपण पीएचपी मध्ये रीड करणार आहोत आणि ते डिटेल रीड केलेले डेटाबेस मध्ये एंटर करणार. ओके, नाही एचटीएमएल फाईल क्रिएट केली. आता ही एचटीएमएल फाईल याच्यामध्ये रोल नंबर टाकणार, नेम टाकणार, क्लास टाकणार, सबमिट बटनच्या क्लिकवर इथला डेटा आपण पीएचपी फाईल मध्ये आधी रीड करणार आणि पीएचपी मधून जे कनेक्शन आपण इस्टॅब्लिश केलंय त्या कनेक्शनचा यूज करून आपण डेटाबेस मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करणार. आता बघा आपण कोणती फाईल, कोणत्या फाईलला डेटा इन्सर्ट सेंड करतोय, ऍक्शन मध्ये बघायचं, ऍक्शन मध्ये स्टूड डॉट पीएचपी ला डेटा सेंड करतोय, म्हणजे आपल्याला पुढची जी फाईल बनवायची आहे स्टूड डॉट पीएचपी फाईल, स्टूड डॉट पीएचपी फाईल, या पीएचपी फाईलला डेटा आपण सेंड करतो. माझी तर व्हॅल्यू रीड करून घेऊयात. पहिल्यांदा मला रोल नंबर मिळणार आहे, तर एक व्हेरिएबल क्रिएट केला आहे डॉलर अंडरस्कोर, आपण गेट अरे क्रिएट करतोय, युज केलाय तिकडे गेट मेथड युज केली म्हणून मी डॉलर अंडरस्कोर गेट अरे युज करतोय.
नेम काय दिलं होतं रोल नंबर साठी, टीएक्सटी आरएल, त्या टेक्स्ट बॉक्सला दिलेलं नेम. डॉलर नेम रीड करायचं आहे तर नेम साठी डॉलर अंडरस्कोर गेट टीएक्सटी एनएम, ठीक आहे. आणि आपण क्लास पण घेतला होता तर म्हणजे सीएल नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट करतो डॉलर अंडरस्कोर गेट टीएक्सटी क्लास. तीन टेक्स्ट बॉक्सेस आपण क्रिएट केले होते, ते तिन्ही टेक्स्ट बॉक्सेसच्या व्हॅल्यू आपण इथे रीड केल्या. आता या रीड केलेल्या व्हॅल्यूज मला डेटाबेस मध्ये इन्सर्ट करायचे, तर इन्सर्टची क्वेरी आपण फायर करतो डेटाबेस मध्ये इन्सर्ट करायचं असेल तर, ओके. नाही कुठे इन्सर्ट करायचं आहे, मायस्क्यूएल मध्ये. तर मायस्क्यूएलचं स्पेसिफिक एक्सटेन्शन मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी, ठीक आहे ना. काय क्वेरी आहे, इन्सर्ट इनटू स्टुडंट डिटेल्स, स्टुडंट डिटेल्स व्हॅल्यूज. कोणत्या व्हॅल्यूज, पहिली व्हॅल्यू आहे इंटीजर व्हॅल्यू आहे तर डॉलर आर एल. दुसरी व्हॅल्यू कोणती आहे, नेमची आहे, व्हॅरकॅर म्हणून आहे म्हणून सिंगल कोट मध्ये डॉलर एन एम. तिसरी व्हॅल्यू कोणती आहे, तिसरी व्हॅल्यू आहे क्लास, क्लास पण आपण तिकडे व्हॅरकॅरच घेतला होता म्हणून डॉलर सी एल, हे पण सिंगल कोट मध्ये. व्हॅल्यूज आपण सगळ्या सेट केल्या आहेत डबल कोटचे क्वेरी, डबल कोटचे इन्सर्टचे डबल कोट होते ते कॉपी म्हणजे कम्प्लीट केलेत आणि इथं काही ब्रॅकेट कम्प्लीट केलं. आता इथं मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी चा रिझल्ट मी एका एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये घेतो, एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये घेतलाय. आणि इथं एक्स मध्ये मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी फंक्शन रिटर्न काय करतं या केस मध्ये, इन्सर्ट इन टू स्टुडंट डिटेल व्हॅल्यूज आहेत डेटाबेस मध्ये, व्हॅल्यू इन्सर्ट झाले किंवा नाही झाले, ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, तरी तुम्ही एक्स डॉलर एक्स मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती चेक करतो. जर ती व्हॅल्यू थोडक्यात ट्रू असेल किंवा नॉन झिरो असेल तर मी इथे इको करतोय स्टुडंट डिटेल्स इन्सर्टेड, ठीक आहे, स्टुडंट डिटेल्स इन्सर्टेड. आणि जर नसेल, याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर इको एल्स मध्ये आपण डेटा नॉट इन्सर्टेड, डेटा नॉट इन्सर्टेड असं येईल. आता जर मी डायरेक्ट असंच रन केलं तर मला डेटा नॉट इन्सर्टेडच येणार आहे, कारण मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी फंक्शनला जे बाय डिफॉल्ट कनेक्शन जे पाहिजे, बाय डिफॉल्ट कनेक्शनचा जो व्हेरिएबल पाहिजे कॉन, तो कॉन व्हेरिएबल आपण इथे पास केलाच नाही. तो कॉन व्हेरिएबल कुठं आहे, कनेक्ट डॉट पीएचपी फाईल मध्ये, मग ती फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागेल. पण त्याच्या आधी जर मी कनेक्शन युज न करता मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी फायर केली तर एरर काय येते हे आपण इथे बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एरर समजणं जास्त महत्वाचं आहे बरं का, त्यासाठी मी तुम्हाला इथं एरर आधी डिस्प्ले करून दाखवतो. आपण स्टूड डॉट एचटीएमएल फाईल रन करणार आहोत, त्यामध्ये व्हॅल्यूज रीड करून घेऊन स्टूड डॉट पीएचपी ला व्हॅल्यू पास करणार आहोत. आता इथे जर तुम्ही बघितलात तर तीन फाईल आहेत, एक कनेक्ट डॉट पीएचपी आहे, एक स्टूड डॉट एचटीएमएल आहे आणि एक स्टूड डॉट पीएचपी आहे. लोकल होस्ट स्लॅश आपला HTML DB21, HTML slash DB21 is not found on the server. Yes, DB21. Stud.html run करते, roll number enter करायचा मला, who enter करते, name enter करते, suppose Mahesh. क्लास एंटर करतो TYBCA, TYBCA आणि डिटेल वरती क्लिक करतोय. डेटा नॉट इन्सर्टेड आला, तर डेटा नॉट इन्सर्टेड येणारच होतं, काय येणार होत. मग अशी मी म्हणालो तसं कनेक्शन इस्टॅब्लिश तुम्ही केलंय. तुम्ही इथं कनेक्शन इस्टॅब्लिश जे केलं तुम्ही कनेक्ट डॉट पीएच मध्ये, ती फाईलच तुम्ही ती इन्क्लूड केलेली नाही, मग इथं डेटा नॉट इन्सर्टेड त्यासाठी मिळतोय डेटा नॉट इन्सर्टेड. आला लक्षात, म्हणजे मला जर डेटाबेस मध्ये व्हॅल्यू लोड करायची असेल इन्सर्ट करायची असेल तर मला कनेक्शन लागणारच आहे, कुणाबरोबर कनेक्ट केलंय, कुठला डेटाबेस आहे, त्याचा सगळा कोड पाहिजे ना. तो कोड कशात लिहिला आपण, कनेक्ट डॉट जी एस पीएचपी मध्ये लिहिला, मग ती फाईल आपण इथे इन्क्लूड करूया. इन्क्लूड डबल कोट्स मध्ये जी युजर डिफाईन फाईल असते ती डबल कोट मध्ये लिहायची, कनेक्ट डॉट पीएचपी म्हणजे युजरनी क्रिया, म्हणजे आपण ऍज अ प्रोग्रामरनी क्रिएट केलेली फाईल ही कनेक्ट डॉट पीएचपी. आणि आता परत एकदा रन करून बघूयात आपण, तो डेटा वरती दिसतोच आहे मला, है ना, वरती URL मध्ये डेटा दिसतोच आहे, एंटर करतो.
स्टुडंट डिटेल्स इन्सर्टेड, आणि आता डेटाबेस मध्ये जर जाऊन बघितलं आपण तर आपल्याला डेटा आपला दिसला पाहिजे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स, काय आलं, नो डेटाबेस सिलेक्टेड. अच्छा मी बाहेर झालो, शो डेटाबेस नाही, मला यूज ए डब्ल्यू टी आणि मग सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स. आलं लक्षात, टू महेश आणि टी वाय बी सी ए व्हॅल्यू इन्सर्ट झाली. एवढं समजलंय का सगळ्यांना, येस ऑर नो? रिप्लाय द्या सगळ्यांनी चॅट विंडो मध्ये फास्ट. नेहा समजलं तुला? आकाश? यस सर. हा आता ही झाली इन्सर्ट ची क्वेरी. हा प्रत्येक एचटीएमएल पेज, ज्या ज्या प्रथमेश ज्या ज्या पेज मध्ये तुला डेटाबेसचा कोड पाहिजे ना, म्हणजे डेटाबेसचे काही ऑपरेशन तू करतोस, ज्या पेज मध्ये तू डेटाबेसचे काही ऑपरेशन करतोस त्या पेज मध्ये ही फाईल तुला इन्क्लूड करावीच लागेल. त्याशिवाय तुझ्या डेटाबेसचे कुठलेच ऑपरेशन होणार नाही. येते लक्षात, डेटाबेसचे कोणतेच ऑपरेशन होणार नाही. हे झालं इन्सर्टचा कोड. आता मला सपोज कुठला डिलीटचा वगैरे कोड लिहायचा असेल, डिलीटचा वगैरे काही कोड लिहायचा, तर आपण तो पण कोड लिहू शकतो. आता मला एकच फाईल युज करायची आहे, एकच फाईल, त्या एकाच फाईल मध्ये मला इन्सर्ट, अपडेट, डिलीट सगळ्या टाईपच्या क्वेरीज मला फायर पास करायच्या आणि ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, तर तसं पण करू शकतो. एक स्टँडर्ड एक फाईल मी क्रिएट करून दाखवते आणि नंतर एकाच पूर्ण प्रोजेक्ट मध्ये, जसं आपण व्हीबी डॉट नेटचे प्रोजेक्ट क्रिएट करत असताना एकाच ठिकाणी कनेक्ट नावाचा सब रुटीन क्रिएट केली होती, त्याला सगळीकडनं कॉल देत होतो, तसं सिंगल फाईल मध्ये सगळे ऑपरेशन आपण करणार, क्वेरी फायर करायचे, रिझल्ट जनरेट करायचे, सगळे ऑपरेशन, आणि तिथून त्याच फाईल मधनं आपल्या फक्त क्वेरीज पास करणार, रिझल्ट ड्राइव्ह करून आपल्याला हव्या त्या ठिकाणी प्लेस करणार. म्हणजे एकदम भारी, म्हणजे मस्त वेळेने आपण हे सगळं करणार. लक्षात येईल तुम्हाला, थोडं थोडं लक्षात येईल, आज मी एकदम सगळं सांगत नाही, पण फक्त सेशन मिस करू नका कुठलेच, तुम्हाला सगळं व्यवस्थित सवय. एखादी सेशन जर मिस झालं की मग तुम्हाला पुढचं काही लिंक नाही लागणार. आता इन्सर्टची क्वेरी कशी फायर करायची हे समजलं तुम्हाला. आता जर मला अपडेटची किंवा सगळे डेटाबेस मध्ये सगळे रेकॉर्ड जेवढे काही आहेत तेवढे सगळे रेकॉर्ड जर मला इथे ब्राउझर मध्ये प्रिंट करायचे असते, म्हणजे स्टुडंट डिटेल इन्सर्टेड पण आणि लगेच मला इथे खाली पण लगेच जेवढे काही डेटाबेस मध्ये रेकॉर्ड आहे तेवढे लगेच प्रिंट पण करायचे, तर मी ओके इथे खाली इथे डेटा इन्सर्ट करणार आहे. आता याच्या सगळ्या स्लाइड्स वगैरे मी तुम्हाला पाठवतो, कोणते कोणते फंक्शन्स आहेत. आता इथे आपण कोणतं फंक्शन युज केलं, मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी हे फंक्शन युज केलंय. कनेक्ट डॉट पीएचसी मध्ये मायस्क्यूएल अंडरस्कोर कनेक्ट युज केलंय आणि मायस्क्यूएल अंडरस्कोर सिलेक्ट डीबी युज केलंय. त्याची स्लाइड्स आहेत, मी स्लाइड्स आता नाही घेतल्या पण तुम्हाला मी ते सेंड करेनच, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, त्याच्यामध्ये सगळे एक्सप्लेनेशन वगैरे आहे. पण त्याच्यापेक्षा जर हे तुम्हाला समजलं तर कुठली स्लाइड वगैरे रीड करायची काही गरज नाही. आता आपल्याला डेटाबेस मधनं त्या पर्टिक्युलर टेबल मधले सगळे डिटेल डिस्प्ले करायचे. डिस्प्ले करायचं असेल तर आपण कोणती क्वेरी फायर करतो, डेटाबेस मधले रेकॉर्ड जर डिस्प्ले करायचे असतील तर सिलेक्ट स्टार ची क्वेरी फायर करतो. कम्प्लीट रेकॉर्ड दाखवायचा असेल तर तीच क्वेरी फायर करूयात ना आपण, मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी. क्वेरी फायर करायची ना तर हेच फंक्शन युज करायचं, मग ती कोणतीही क्वेरी असो, डिटेल क्वेरी असो किंवा डीएमएल क्वेरी असो, मग मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी हेच फंक्शन युज करायचं. तर मायस्क्यूएल अंडरस्कोर क्वेरी ला मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स नावाची क्वेरी फायर केली.
आता या क्वेरीचा रिझल्ट काय येईल, या क्वेरीचा रिझल्ट असा येईल, असा येईल, हो की नाही। आता हा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट बघा इकडे, आता समजून घ्या, थोडस समजून घेण्यासारखं आहे। जर आपण ही क्वेरी फायर केली तर जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो रिझल्ट या फॉर्मॅट मधला आहे। एकच मिनिट, तो रिझल्ट या फॉर्मॅट मधला आहे। आणि हा फॉर्मॅट म्हणजे काय आहे, हा फॉर्मॅट म्हणजेच रिझल्ट सेटचा फॉर्मॅट आहे। काय हा रिझल्ट सेटचा फॉर्मॅट आहे। जसं व्हीबी सिक्स मध्ये रेकॉर्ड सेट होता बघा, हा किंवा डेटा सेट व्हीबी डॉट नेट मध्ये होता, तसं इथे हा रिझल्ट सेट आहे। पीएच मध्ये आपल्याला जेव्हा आपण सिलेक्टची क्वेरी फायर करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट सेट रिटर्न झाला। आता हा रिझल्ट सेट कसा समजून घ्या, हा थोडक्यात मल्टी डायमेन्शनल ऍरे आहे। पण मल्टी डायमेन्शनल ऍरे म्हणून प्रिंट अंडरस्कोर आर ने प्रिंट होईल का, तर नाही होणार। हा असा मल्टी डायमेन्शनल ऍरे आहे थोडक्यात, ठीक आहे। आता या मल्टी डायमेन्शनल ऍरे मधून आता आपण क्वेरी कशी फायर केली, मायस्कल अंडरस्कोर क्वेरीनी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स नावाचा टेबल आहे त्याला क्वेरी पास केली, आणि मायस्कल अंडरस्कोर क्वेरी फंक्शननी, क्वेरी फंक्शननी तो रिझल्ट आपल्याला कशामध्ये दिलाय, एका आर एस नावाच्या व्हेरिएबल मध्ये दिलाय। तर आर एस नावाचा हा व्हेरिएबल आहे आपला, ठीक आहे, आर एस नावाचा व्हेरिएबल डॉलर आर एस। हा त्या आर एस मध्ये हा कम्प्लीट ऍरे आहे, मल्टी डायमेन्शनल ऍरे आहे थोडक्यात। पण या कम्प्लीट ऍरेला ऍट अ टाइम तुम्हाला प्रिंट अंडरस्कोर आर ने प्रिंट करता येणार नाही। जर तुम्हाला तसा मल्टी डायमेन्शनल ऍरे युज प्रिंट करायचा असेल तर तुम्हाला पीएरडीबीच्या स्पेशल मेथड्स युज करून करता येतं, त्याच्यात काही वेगळा अवघड असं नाहीये। पण हा मल्टी डायमेन्शनल ऍरे थोडक्यात ऑब्जेक्ट टाइप मध्ये रिटर्न होतो आणि याच्यामधून आपल्याला व्हॅल्यूज फेच करायच्या। आता फेच कसं करणार, या मल्टी डायमेन्शनल ऍरे मधून मला पहिला एक रो फेच करायचा, पहिला एक रो फेच करायचा, कुठला पहिला रो, हा वन रमेश आणि टीवायबीसी चा हा पहिला रो फेच करायचा। मग फेच करण्यासाठी मायएसक्यूएल चं फंक्शन आहे, मायएसक्यूएल अंडरस्कोर फेच अंडरस्कोर ऍरे हे एक फंक्शन आहे। दुसरं मायएसक्यूएल अंडरस्कोर फेच अंडरस्कोर एसॉक, आणि तिसरं एक फंक्शन आहे मायस्क्यूएल फेच अंडरस्कोर, मायस्क्यूएल अंडरस्कोर फेच अंडरस्कोर रो। असे तीन वेगवेगळे फंक्शन आहेत। आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते सांगतो, समजून घ्या। आपण जेव्हा क्वेरी फायर केली आहे तेव्हा आपल्याला हा कम्प्लीट असा रिझल्ट मिळाला ना, त्याच्यामध्ये आर एल एस एन एस नेम एस क्लास म्हणजे कॉलम नेम पण मिळालेत बरं का आपल्याला, हे कॉलम नेम पण मिळालेत, हे कॉलम नेम आर एल एस नेम एस क्लास असे पण मिळाले। मायस्क्यूएल फेच ऍरेनी काय होतं, तुम्हाला दोन दोन टाईपचे ऍरे मिळतात, तुम्हाला दोन टाईपचे ऍरे मिळतात, तुम्हाला असोसिएटिव्ह ऍरे पण मिळतो आणि इंडेक्स ऍरे पण मिळतो। म्हणजे मायस्क्यूएल फेच ऍरे फंक्शन ला जेव्हा मी आपला कुठून फेच करायचा डेटा, या आर एस मधून, या माय सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेलचा डेटा काय हा रिटर्न झालेला, याच्यामधून आपल्याला एकच रो, हा एकच रो रिट्राईव्ह करायचा, आता हा एकच रो रिट्राईव्ह करायचा। मग जर मी हा आर एस आहे ना, हा आर एस मी जर इथे पास केला, या मायस्क्यूएल अंडरस्कोर फेच अंडरस्कोर ऍरेला इथं जर मी हा पास केला आर एस, हा आर एस मी इथे पास करू शकतो किंवा मायस्क्यूएल फेच एसॉकला पास करू शकतो आणि मायस्क्यूएल अंडरस्कोर फेच रो ला पास करू शकतो। म्हणजे रिटर्न झालेला रिझल्ट मी या तिन्ही फंक्शनला पास करू शकतो, पण तिघांचंही आउटपुट वेगवेगळं आहे। मला रिटर्न काय होणार आहे, सिंगल रोज रिटर्न होणार आहे, रिटर्न काय होणार आहे मला प्रत्येक वेळेस, मला सिंगल रोज रिटर्न होणार आहे, सिंगल रोज रिटर्न होणार आहे। मायस्क्यूएल फेच आर ए पण रोज रिटर्न करणार आहे, मायस्क्यूएल फेच एसॉक पण, मायस्क्यूएल फेच रो पण, सिंगल ऍरेज रिटर्न करणार आहेत सगळेच। पण डिफरन्स आहे, पण काय डिफरन्स आहे काय साक्षी, महत्वाची वेळेस गायब नको। हे बघ, आपला ऍरे रिटर्न होणार आहे, पहिला ऍरे मल्टी डायमेन्शनल ऍरे मधून हा फर्स्ट
रोजो आहे फर्स्ट रो मध्ये वन, त्यानंतर रमेश आणि टीवायबीसी हा अरे रिटर्न झाला. जेव्हा मी हा अरे मायस्कल फेच अरे ने रिटर्न करतो ना, तेव्हा मला दोन्ही अरे रिटर्न होतात. इंडेक्स अरे पण रिटर्न होतो, झिरो वन टू इंडेक्स असलेला, आणि असोसिएटिव्ह अरे पण रिटर्न होतो ज्याच्यामध्ये आर एल, एस नेम आणि एस क्लास जे कॉलम नेम्स आहेत ते कॉलम नेम्स एज अ इंडेक्स आपणाला रिटर्न होतात. आता जर मी मायस्क्यूएल फेच अरे फंक्शननी रिटर्न केलेला रिझल्ट प्रिंट करायचं म्हणलं तर मी तो रिझल्ट कसा प्रिंट करू शकतो, तर मायस्क्यूएल फेच अरेचा रिझल्ट मी बघा अशा पद्धतीने इथं प्रिंट करू शकतो. इको डॉलर रिझल्ट कशामध्ये, रो मध्ये, तर हा डॉलर रो आहे ना, हा डॉलर रो आहे, रो ऑफ अरे आहे, रो ऑफ झिरो इंडेक्स, बरोबर ना. किंवा मी स्पेस देऊन डॉलर रो ऑफ वन इंडेक्स असं पण देऊ शकतो. किंवा इको मला इंडेक्स नाही यूज करायचे, मला डॉलर रो ऑफ एस क्लास, मला हा कॉलम नेम एज अ की यूज करायचं, तर मी करू शकतो. डिफरन्स लक्षात घ्या बरं का. मायस्क्यूएल फेच अरे फंक्शननी आपल्याला जो अरे रिटर्न केलेला आहे तो या पद्धतीने, इंडेक्स अरे पण आहे आणि असोसिएटिव्ह अरे पण आहे, येते लक्षात. जर मी आता त्याचा फायदा काय होतो, तुम्ही अरे म्हणजे व्हॅल्यू रो प्रिंट करत असताना किंवा युज करत असताना ऑपरेशन्स मध्ये तुम्ही इंडेक्सेस पण युज करू शकता, ओके, तुम्ही झिरो वन असं पण युज करू शकतो, झिरो वन असं पण युज करू शकतो, किंवा मी टूच्या ऐवजी एस क्लास युज करू शकतो, किंवा इथे या झिरोच्या ऐवजी मी आर एल युज करू शकतो, वनच्या ठिकाणी मी इथे एस नेम युज करू शकतो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात तुम्ही असोसिएटिव्ह अरे युज करा किंवा इंडेक्स अरे युज करा, तुम्हाला फ्रीडम मिळतो मायस्क्यूएल फेच अरे. त्यामुळे मी याच्यापुढे जनरली जेव्हा रिझल्ट सेट मधून डेटा फेच करायची वेळ येते तेव्हा मी मायस्क्यूएल फेच अरेच युज करतो किंवा करणार आहे. आता जर मी मायस्क्यूएल फेच असॉक फंक्शनला आर एस पास केलाय तर याचा रिझल्ट कसा असेल, याचा रिझल्ट रो मध्ये कसा प्रिंट झालेला असेल, तर याचा रिझल्ट पण सेम असाच असणार आहे, असाच रिझल्ट मिळणार आहे. फक्त असोसिएटिव्ह अरे मिळेल आपल्याला, काय मिळेल आपल्याला, असोसिएटिव्ह अरे मिळेल, येते लक्षात. एकच मिनिट हा कॉपी क्रिएट करतो, पेस्ट करतो. याचा असणारच आहे असाच अरे, पण याच्यासाठी आपल्याला असोसिएटिव्ह अरे मिळणार, म्हणजेच इथे तुम्हाला इंडेक्सेस नाही मिळणार, इथे तुम्हाला इंडेक्सेस नाही मिळणार. असोसिएटिव्ह अरे म्हणजे असोसिएटिव्ह अरे साठी तुम्ही डॉलर रो ऑफ झिरो किंवा डॉलर रो ऑफ वन असं नाही लिहू शकणार, समजलंय. आणि जर मी फेच रो फंक्शन युज केलेला असेल तर त्या केसमध्ये फेच रो साठी मला फक्त न्यूमरिक अरे रिटर्न होतो, फक्त न्यूमरिक अरे रिटर्न होतो, म्हणजे झिरो वन टू याच कीज मला ऍक्सेस करता येतात. म्हणजे मला हे आर एल, एस नेम, एस क्लास युज करता येणार नाही, समजलंय. म्हणजेच का थोडक्यात मायस्क्यूएल फेच अरे फंक्शन तुम्हाला असोसिएटिव्ह सॉरी इंडेक्स आणि असोसिएटिव्ह दोन्ही अरे रिटर्न करतं. मायस्क्यूएल फेच असॉक फंक्शन फक्त असोसिएटिव्ह अरे रिटर्न करतं. मायस्क्यूएल फेच रो फंक्शन फक्त इंडेक्स अरे रिटर्न करतं. क्लिअर आहे, समजलं हा थिओरिटिकल पार्ट. रन करून बघायचं आहे आता, काहीच्यात काही डाऊट आहे विचारू शकता लगेच. क्लिअर आहे, एस आर नो, ओके, गुड. आता हेच आपण एक्झिक्यूट करून बघूयात. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डिटेल्स व्हेरीफायर केले या क्वेरीचा रिझल्ट मी एका आर एस नावाच्या व्हेरिएबल मध्ये रीड केलाय, ठीक आहे. त्यानंतर आता कधीपर्यंत माझ्याकडे या आर एस मध्ये किती रेकॉर्ड असतील, आता जर मी डेटाबेस ओपन करून बघितला इथे तर मला इथे दोन रेकॉर्ड असलेले दिसत आहेत,
पण आपल्याला फ्रंट एंडला जेव्हा आपण काम करतोय तेव्हा आपल्याला हे माहिती नसणार की बॅक एंड डेटाबेस मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत. त्यामुळे तुम्ही व्हाईल लूप युज करतोय. व्हाईल जोपर्यंत रेकॉर्ड्स असतील तोपर्यंत प्रिंट करत जायचंय ना, जोपर्यंत रेकॉर्ड्स असतील तोपर्यंत आपल्याला प्रिंट करत जायचंय. व्हाईल डॉलर रो मध्ये मला डेटा रिटर्न करायचाय, म्हणून डॉलर रो इज इक्वल टू माय एस क्यूएल अंडरस्कोर फेच अंडरस्कोर एरे फंक्शन. एक एरे आहे, दुसरा एसॉक आहे आणि तिसरा रो फंक्शन, है ना, तीन फंक्शन आहेत. तर मी आता इथे एरे फंक्शन तुम्हाला रिझल्ट दाखवतो. या माय एस क्यूएल फेच एरे फंक्शनला कुठून रिट्राय करायचं अरे, तर आरएस मध्ये जो मल्टी डायमेन्शनल अरे आला त्याच्यामधून एक अरे सिंगल डायमेन्शनल अरे रिट्राय करायचा. तो रिट्राय झाला. आता रिट्राय केलेला अरे आपल्याला एका टॅब्ल्युआर फॉर्मॅट मध्ये प्रिंट करायचा ना, तो टॅब्ल्युआर फॉर्मॅट आपण इथे क्रिएट करून घेऊयात. आधी आपण डायरेक्ट प्रिंट करून दाखवतो नंतर टॅब्ल्युआर फॉर्मॅट दाखवतो. तर इथे मला युजरचं नेम रोल नंबर आधी प्रिंट करायचा आहे. तर मी इथे डबल कोट्स मध्ये डॉलर आर ओ रो ऑफ झिरो इंडेक्स पास केली आहे, डॉलर रो ऑफ वन आणि डॉलर रो ऑफ टू. त्यानंतर इथं आपण बी आर लिहूयात, म्हणजे नेक्स्ट लाईनला आपल्याला पुढचा रो डिस्प्ले करता येईल. ठीक आहे. आता हे हा व्हाईल लूप किती वेळा इटरेट होईल, जोपर्यंत तुमच्या डेटाबेस मध्ये रेकॉर्ड आहेत तोपर्यंत इटरेट होईल. म्हणजे पहिला रो त्याने रिट्राईव केला आरएस मायस्क्यूएल फेच आरएने रिट्राईव केला, तो आपण त्याच्यामध्ये प्रिंट वगैरे केला व्हाईल लूप मध्ये, ऑटोमॅटिकली पॉइंटर तुमचा नेक्स्ट रोला जाईल. म्हणजे सुरुवातीला पॉइंटर कुठे असतो तुमचा, सुरुवातीला आरएस इथे पॉइंट करतो. जेव्हा पहिला रो रिटर्न होतो तेव्हा दुसऱ्या रोला पॉइंट करतो, नंतर तिसऱ्या रोला पॉइंट करतो, तिसरा रो असेल तर, नसेल तर तो नलला पॉइंट करतो. आणि व्हाईल लूप मध्ये तुम्हाला एम्प्टी व्हॅल्यू मिळते, म्हणजे फॉल्स व्हॅल्यू रिटर्न होते, त्यावेळेस तुम्हाला मायस्क्यूएल फेच आरे फॉल्स रिटर्न करायला तुम्ही व्हाईल लूपच्या बाहेर या. ठीक आहे. म्हणजे इथे मला जेवढा व्हॅल्यू जाव्या तेवढ्या सगळ्या व्हॅल्यू इथे प्रिंट करून मिळतील. सेव्ह करून आता रन करून बघूयात आपण एकदा डेटा कसा दिसतोय ते. ब्राउझर ओपन करतो आणि परत एकदा व्हॅल्यूज चेंज करून इन्सर्ट करून ते बघूयात. मी तीन नंबर सर, आता इथं आपण मॅन्युअली रोल नंबर एंटर करतो, पण हे रोल नंबर आहे का नाही डेटाबेस मध्ये अगोदर तो चेक व्हायला पाहिजे, किंवा ऍटो नंबर फील्ड तुम्ही क्रिएट करू शकता मायस्क्यूएल मध्ये. नेम, त्यानंतर रोल नंबर, नंतर नेम टाकायचं. नेम मी टाकतो सपोज नेहा, क्लास टाकतो टी वाय बी सी ए आणि हे सबमिट डिटेल्स. स्टुडंट डिटेल्स इन्सर्टेड आलाय आणि जे पुढे आपला जो काही डेटा डेटाबेस मधला आहे तो डेटाबेस मधला डेटा इथे प्रिंट झालेला आपण दिसतो. समजलंय. म्हणजे आपण सिलेक्ट स्टारची ही क्वेरी फायर केली. आलं लक्षात? सिलेक्ट स्टारची क्वेरी फायर केली. हा प्रोग्राम प्रॉपरली लिहून घ्या, तुम्ही टाइप करून रन करून बघा तुमच्या वॅम सर्व्हर मध्ये डेटाबेस. आज तुमचं काय होमवर्क आहे, तुमच्याकडे मायस्क्यूएल चालतंय का नाही, मायस्क्यूएल मध्ये डेटाबेस टेबल्स क्रिएट होतात का नाही ते बघायचंय. आणि जर झाले तर हा प्रोग्राम रन करून बघायचा, जे काही एरर्स येतील त्यावरती आपण उद्याला डिस्कशन करणार. आता हा प्रोग्राम लिहून घ्या सगळ्यांनी. आधी एक एचटीएमएलचा प्रोग्राम लिहून घ्या. मी तीन फाईल क्रिएट केल्यात. पहिली फाईल कनेक्ट डॉट पी एच पी लिहून घ्या. कनेक्ट डॉट पी एच मध्ये कोणतं फंक्शन युज केलंय, मायस्क्यूएल अंडरस्कोर कनेक्ट. त्याच्या स्लाइड्स मी तुम्हाला पाठवतो. लोकल होस्ट हा सर्व्हर नेम आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट आपला आपण आपल्या सिस्टीम मध्ये डेटाबेस क्रिएट केला ना, म्हणून लोकल होस्ट. त्यानंतर रूट युजर नेम आहे माझा आणि माझा पासवर्ड एनआरसी आहे. एनआर क्लासेस मध्ये एनआरसी आहे. हा तुमचा असेल तो टाका, नसेल तर इथे एमटी स्ट्रिंग डबल कोट्स नुसते टाकायचे, स्पेस द्यायचा नाही. आणि मायस्क्यूएल सिलेक्ट डीबी नी जो डेटाबेस तुम्ही क्रिएट केलाय तो डेटाबेस लिहून घ्या. आधी इंडिव्हिज्युअल फाईल रन करून बघायची. कनेक्ट जे काही कॉन व्हेरिएबल घेतलं आपण तो रिसोर्स आय डी रिटर्न करतो का नाही बघायचं. क्लिअर. नेक्स्ट स्टूड डॉट एच टी एम एल फाईल क्रिएट केली आपण.
फुल स्टॅक वेब डेव्हलपर दुसरं काहीच नसतं, हे तुम्हाला बेसिक यायला पाहिजे. हे एवढं आलं की तुम्ही कुठलीही वेब ऍप्लिकेशन इझिली क्रिएट करू शकता, कम्प्लीट वेब डेव्हलपमेंट इझिली करू शकता. फक्त तुमच्या म्हणजे तुम्हाला क्वेरीज यायला पाहिजे, डेटाबेस पार्ट चांगला यायला पाहिजे. Thank you.